लातूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या पावसामुळे योग्य वेळेवर पेरणी झाली आहे, मात्र वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामध्ये प्रशासनाने लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या पावसामुळे योग्य वेळेवर पेरणी झाली आहे, मात्र वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुख्यतः हरणापासून जास्त नुकसान होत आहे. यात प्रशासनाने लक्ष देऊन हे तात्काळ थांबवावे अशी मागणी शिरूर आनंदपाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी 1 जुलै रोजी शिरूर आनंदपाळा तालुक्याचे तहसीलदार गोविंद आर पेगवाड यांच्याकडे केली आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी भागवत एकुर्गे, आभाजी काळे, मनोहर काळे, बाळासाहेब सुरवसे, राजकुमार ठोके, एकनाथ शिंदे, अशोक एकुर्गे हे उपस्थित होते. नमस्कार, मी ज्ञानेश्वर पाटील, तळेगावपूर येथील रहिवासी आहे. आणि मी तमाम माझ्या शेतकरी बांधव, गावातील शेतकरी बांधवाला तहसील कार्यालयावरती घेऊन आलो आणि तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आमचा शेतकरी एवढा त्रस्त आहे हरणामुळे. हरणाचे कळप ते कळप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं पिकाचं नुकसान या ठिकाणी करत आहेत. याचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करावा. एकतर सोयाबीनला कसल्याच प्रकारचा हमीभाव नाही. यामध्ये हे वन्य प्राणी म्हणजेच हरीण हे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं पिकाचं नुकसान करत आहेत आणि शेतकऱ्याला या ठिकाणी दुमार पेरणीचं संकट आलेलं आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे, माननीय तहसील साहेबाच्या मार्फत आम्ही विनंती केलेली आहे की याचा काही ना काहीतरी बंदोबस्त करावा आणि या आणि शेतकऱ्याला यापासून मुक्तता मिळावी. धन्यवाद. संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर.